रविवारी 18 मार्च रोजी 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हा नववर्षाचा सण याविषयी दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी जनतेसाठी उपयुक्त अशी माहिती दिली. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केलं असं पुराणात सांगितलेलं आहे. त्यामुळे विश्वाचा वाढदिवस या गुढी पाडव्याला साजरा केला जातो. गुढी पाडवा हा 3.5 मुहूर्तांमधील एक महत्त्वाचा सण मानला जातो. यालाच ब्रह्ममुहूर्तही म्हटलं जातं. गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची आणि परिसराची स्वच्छता करावी. अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंग स्नान करावं. नवीन वस्त्र परिधान करावीत. दारासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दारावर आंब्याच्या पानांचं तोरण बांधावं. वेळूची अर्थात बांबूची काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडं वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशा रीतीनं तयार केलेली गुढी दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीला पूजा करून कडुनिंबाची कोवळी पानं घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ आणि ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगलं वाटावं आणि घरातील सर्वांनी थोडं थोडं खावं. पंचपक्वांनाचं भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा. या सणाबाबत अधिक माहिती देताना दाते पंचांगकर्ते ओंकार दाते म्हणाले की नमस्कार. ब्रह्मदेवाने पृथ्वीला चालना दिली तो हा आजचा गुढीपाडव्याचा दिवस. म्हणून या दिवशी आपण जी गुढी उभी करतो त्याला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. तर हा ब्रह्मध्वज म्हणजे ही गुढी ही उभी करण्यासाठी शुभ मुहूर्ताची कुठलीही आवश्यकता नसते. लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात की राहू काल असताना ती उभी करावी का करू नये, सकाळची वेळ शुभ आहे का नाही, गुढी उभी करण्यासाठीचा शुभ मुहूर्त कुठला. तर गुढी सकाळी लवकरात लवकर सकाळी आंघोळ करून आपण ती उभी करावी. आपण गुढी उभी करण्यासाठी जी काठी वापरणार ती स्वच्छ धुवून घ्यावी. आपण मंगलमय वातावरण निर्मितीसाठी जे काही करता येत असेल, रांगोळी काढणं, फुलांचे हार घालणं, घराला तोरण लावणं, या गोष्टी आवर्जून कराव्यात. हा एक शुभ दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. तर या दिवशी सकाळी लवकरात लवकर गुढी उभी करावी. आणि हा ब्रह्मध्वज आहे त्यामुळे जे आपण ध्वजाच्या बाबतीत करतो तेच याही बाबतीत करावं. सूर्यास्ताच्या समयी गुढी परत उतरवून ठेवावी. यासाठी स्वतंत्र मुहूर्ताची शुभ वेळेची अजिबात आवश्यकता नाही. हा गुढीपाडव्याचा दिवस आपला सर्वांना आनंदाचा जावो.